कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. पण मी काय म्हणतो, शिवानी तर चांगले कपडे घातलेत, चांगले दिसत आहेत की तिला, आणि काय चुकीचं आहे त्यात? एक्झॅक्टली मी तेच म्हणते, मला तर ती खूप आवडते, म्हणजे एकदम तू कूल अशी डॅशिंग दिसतेस. तेच तर. अरे आता बघ, मला असे कुर्ता आणि जॅकेट असं घालायला आवडतं, बरोबर. सीताईला कसं अशी छान साडी नेसायला आवडते, त्यावर नथ घालायला आवडते, ओके नाही? तसं तिला ते आवडतं. सो ज्याला ज्याला जे जे आवडेल ते त्यांना करावं घालावं, आणि वाईट काय त्यात? आणि ती बिचारी शिवा आपल्या घरातला एक सदस्य असल्याप्रमाणे या सगळ्या सणाची तयारी करते, आणि आपल्या घरातल्या इतर सदस्यांना आत्ता जाग आली आहे सण असल्याची. ताई सगळ्या जाऊ दे ना, तू का विचार करते त्याच्याबद्दल, सोडून दे ना. बरं ते सगळं जाऊ दे. उर्मिला कसा दिसतोय मी? खूपच छान, पण अहो वय थोडं जास्त वाटतं. ए उर्मिला काय हे बासा गप्पा आता तुमच्या, गुढी उभारायची? चला चला चला, या वर्षीची गुढी आपला अशी उभारणार. देसाई घराण्याची परंपरा, जबाबदारी आता पुढच्या पिढीवर सोपवली पाहिजे, आणि ते करण्यासाठी आजच्या पेक्षा दुसरा कोणता चांगला दिवस असणार आहे? ऐक लक्ष्मण. वा वा भाऊ, खूपच उत्तम कल्पना आहे. हो चला 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 गाइस, आम्ही रेडी आहोत आज गुढी उभारायला. हो. आणि आजचा स्पेशल मान आहे आशु दादा सा. मंकी तुझे ते सबस्क्राइबर आहेत ना सगळे, त्यांनाही गुढी उभारू द्या आता. अगं चल, ही तर कधी संपतच नाही. चला चला, तिचं सुरूच राहील. चला चला घ्या सगळं, सांभाळून रे. हो चला. हे बघा काय घडतं इथे. हे तो फोन ठेव ग. हॅलो आजी. कशी आहेस ग पोरी? शिवा तुझी लई आठवण येते ग, पहिल्यांदाच गुढी पाडव्याला तू घरात नाहीस. काय करणार आजी आता, काम आहे ना मला. अग वय पण असं सणासुदीला काम ठेवते तू ग. अग आजी तू तू किती काळजी करतेस ग. आता हे बघ, आज सण आहे की नाही छान, हा मग तो खूप आनंदात एकदम भारी साजरा कर. हा हे बघ, जेसने साजरं करायचंय ना ते आनंदान करू दे की ते करत्याल. मला नाही जमायचं ग शिवा, तुझ्या बिगर नाही करमत मला. आजी मला खूप काम आहे, मी करते तुला नंतर फोन. हा मी ठेवते आता. हा अग ऐकून ऐक शिवाला ऐकून. बाय टाटा. Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.